नमस्कार, नवक्रांती अॅग्रो मशिनरी यूट्यूब चॅनल मध्ये मी नवनाथ देटे आपले सरचे स्वागत करत. कशाचे ते टोकन यंत्र 8,000 रुपये आणि 7,500 रुपये ते हे आहे, त्याला म्हणायचं कोळपणी यंत्र छोट. तर सोलापूरचे खासदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नवक्रांती अॅग्रो ते बायचं आहे ना. हा, ते हँडपुश टोकन यंत्र आहे. हे डबल खत आणि बेचं टोकन यंत्र. ಇವಾಗ ಖಾತಾ ಬೀಜ ಎರಡು ಹಕ್ಕಲು ಬರ್ತದೆ. ಇವಾಗ ಸಿಂಗಲ್ ಕೈಲಿ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ಬೋದು. ಅಣ್ಣ ರೋಪನ್ ಸೇ ಗೊತ್ತ ಅಸಲು ರೋಪನ್ ಹಾ ರೋಪಾಚ ते गोल असतं ते नाही. रेजामध्ये ते पॉवर वीडर आहे, कोळप नियंत्र आहे, पिशवी दे. त्यानंतर हे इंजिन एस टीप आहे, फवारणी यंत्र, पॉवर विडर. हा, कांदा पेरणी यंत्र आणा. हा, आपली फ्री डिलिव्हरी आहे, घरपोच देतो आपण. आणखी बाहेर ते मानव चलित लेबर प्रॉब्लेम देऊन द्या. ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಹಚ್ಚದಿದ್ರೆ ಬಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, 400 ರೂಪಾಯಿ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಮತ್ತೆ ತಳಕ್ ಕೂತ ಸರಳ ಹಚ್ಚದಿದ್ರೆ 300 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗೆ 2 ಪರ್ಸೆಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. आणि मजूर भेटत नाही, मजूर लेबर मिळत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. कांद्यामध्ये ती अडचण मोठी आहे. ह्याच्यामध्ये 3.5 फुटी सारा, 7 रू आहे त्याच्यामध्ये. एका वेळेस 3.5 फुटी घेऊन जाते बियाणे ह्याच्यामध्ये. आणि एकराला फक्त 1 किलो बी लागते. 1 किलो बी लागते आणि ह्याचा स्पेसिंग वगैरे मेंटेन केले. हो हो, 9 इंच. 6 इंच पासून किती पर्यंत? 6 इंच आणि 2 रोपातल्या अंतर 2 इंच. 2 इंच बरोबर होते त्याच्यामध्ये. बस मॅन्युअली मॅन्युअल. आणि तुम्ही या पॉवर विडरला पण जोडू शकता पाठीमागे जोडलं तर. धन्यवाद मॅडम.